आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. अनिल बाबरांना मंत्रीपद हुलकावणी का देतय? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद हुलकावणी का देतय हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. परवा विधिमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल बाबर यांचे कौतुक केले. खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर हे कष्टाळू व अभ्यासू नेते आहेत, वसंतदादांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत असा गौरव करत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश का केला नाही असा सवाल केल्याने सांगली जिल्ह्यात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमचे अनिल भाऊ, अनिल बाबर यांच्यासारखा उत्तम प्रशासक आणि चिकाटीचा कार्यकर्ता हा अध्यक्ष महोदय तुमच्या पक्षाला मिळणार नाही. तुम्ही सगळ्या आमदारांना एका बाजूला उभा करा आणि आम्ही आमच्या अनिल संपत आला. शेवटचा मुद्दा अनिल बाबर यांना एका बाजूला उभा करा. तुम्हाला त्रास होतोय? आमच्या अनिल बाबर साहेबांनी जे काम केलेलं आहे ते कदाचित मी कोणाचा अवमान करू इच्छित नाही, पण एक चिकाटीचा वसंतराव दादांच्या तालमीत शिकलेला हा नेता त्याला तरी विधानसभेच्या मंत्रिमंडळात आपण घ्यायचं होतं. खरे तर जयंत पाटलांचा प्रश्न रास्तच आहे. अनिल बाबर यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव दांडका आहे, त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे, त्यांच्या प्रशासनावर चांगला वचकही आहे. तसेच सामान्य व तळागाळातून आलेला नेता असल्याने त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाणही आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत व पंचायत समितीतही चांगले काम केले, त्यांनी त्यांच्या कामाचा चांगला ठसा उमटवला आहे. असे असतानाही मंत्रिमंडळात संधी मिळत नाही, अनिल बाबर मंत्री व्हावेत असा त्यांच्या तमाम कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना वाटते. 1972 साली ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1990 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. आमदारकीची ही त्यांची तिसरी टर्म पूर्ण होतीये. 2001 साली ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर झाले. 1999 ते 2008 या काळात ते नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे चेअरमन राहिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांना या पदावर काम करण्याची संधी दिली. जवळपास 50 वर्षाचा राजकीय व प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असणाऱ्या अनिल बाबर यांना मंत्रिपदाने आजवर हुलकावणीच दिली आहे. त्यांना मंत्रिपद हुलकावणी का देत आहे असा प्रश्न पडला वाचून राहत नाही. आज देवेंद्र फडणवीस यांनी अनिल बाबर यांना मंत्रिपद का दिले नाही असा सवाल करणाऱ्या जयंत पाटलांच्या राष्ट्रवादीनेही त्यांना मंत्रिपदाची संधी दिली नाही. त्यांनी बाबर यांच्या हुशारीचा अभ्यासाचा फायदा करून घेता आला नाही, त्यांनी तो का करून घेतला नाही. आज अचानक जयंत पाटलांना बाबर यांच्या गुणवत्तेची जाणीव कशी झाली हा गमतीचा प्रश्न आहे. आज जयंत पाटलांना झालेली उपरती हीच खरी आहे की पुतणा मावशीचं प्रेम आहे या निमित्ताने खानापूर आटपाडीच्या राजकारणात चर्चेला चांगलाच ऊत आलंय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.